ऐसा सो जसं मी तुम्हाला आधी बोललेली की आईला अजिबात प्री सेलिब्रेशन वगैरे आवडत नाही, बट स्टील ह्या लोकांनी केक आणला आहे. सो ती रेडी झाली आहे आणि आता सगळे रेडी झाले आहेत, मस्त मस्त छान छान दिसत आहेत. फोटो सेशन चालू झाले आहे, मी तुम्हाला दाखवते. सो फायनली वी आर गोईंग टू केक कट केक. सो मी तुम्हाला दाखवते किती कियोस्क चालू आहे इकडे, जसं तुम्ही बघू शकतात फोटो सेशन चालू आहे आणि मामा फोटोग्राफर बनला आहे आणि हे इथे मॉडेल. And where is the birthday girl? And here is the birthday girl. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear birthday. Happy birthday, dear I. मी माझं स्पून घेऊन केक खाते. त्यांचं शेअरिंग चाललंय, इट्स रिअली व्हेरी गुड. छान, एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं छान असेल पण छान. सगळ्यात आमच्यात जर कोण खायच्या बाबतीत असेल ना, ही कुडी असते हा, लक्षात ठेव. कधी पण मला नायसाला फक्त रडायला लागली, खायला द्यायचं छान. असं वाटतंय सीमाई, खूप छान वाटते. तुम्ही सगळ्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला, तुम्ही सगळ्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला, खूप छान वाटते. माझ्या दोन भाऊजी आल्या, भाऊ आले, पण दोन माझ्या बहिणी आल्या, त्यामुळे जरासं थोडंसं बाकी सगळं छान झालं. ऍज युजुअल कोण म्हणणार नाही बर्थडे, म्हणजे ऑलमोस्ट 50 क्रॉस केलंय पण कोण बोलणार नाही. अजून 25 छोटी बहीण वाटते आणि एव्हरग्रीन आहे आणि अशीच आई मस्त हेल्दी राहा, काळजी घे स्वतःची आणि आम्ही आहोत दोघं. मी दोघं असल्यावरती काय येस. आणि थँक्यू तुझ्यामुळे आम्हाला एवढं सुंदर सुंदर आणि राजकन्या मिळाल्या. हे काय ना आमची खेचत आहे का दोघ शोधून सापडणार नाही अशा दोन मुली राजकन्या. हा फोटो छान आहे ना. आज नायसा खाती अंडा आणि या अंड्यामध्ये दोन्ही सुद्धा आहे, व्हाईट आणि येल्लो. ते पूर्ण असं कुस केलं म्हणून तुम्हाला येल्लो दिसत नाहीये. शुभ घे तिला. आमची मासे बघा, आमची मासे बघा. नायसा इकडे. वन टू थ्री वन टू थ्री फोर केलं तू सगळं शिशी केलं. ए नो 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 नो. आम्ही आता मस्त जेवलो, छान चिकन बनवलेलं घरून, मॅरिनेट करून आणलेलं आणि खूप यमी होतो. सो आता वाजलेत आय गेस अराऊंड 12:30 वाजले, एक वाजलेत आणि कोणालाही झोपायचं नाही आहे. बिकॉज ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे, वेन एव्हर फॅमिली इज टुगेदर, तर आणि ते पण आम्ही एवढ्या दिवसानंतर भेटलो, तर मस्त फन मजा सगळं काही चाललेलं आहे. अँड
खूप थंड वाटतंय इकडे. आतमध्ये सुद्धा वाटत होतं पण मला माहीत नव्हतं की बाहेर आल्यानंतर एवढं थंड असेल. आणि ॲक्च्युली थंड आहे, गारवा आहे, मस्त वाटतंय. आणि आता आम्ही चाललो थोडंसं पाण्यात बसायला. चला शूज आपले खराब आहेत मामा. मामाचे शूज खूप खराब आहेत. नाचला इथे ए मामा. वा कुठे बसली? मी पण बसू तुझ्या मांडीवर. मामा शूज लागायला नको म्हणतो तिकडे. आई ग किती गोड आहे मामा. सो आमची कॉफी क्वीन बस साठी किचन. प्लीज मला पण कॉफी हवी आहे. आणि काहीतरी यांनी एकदम डिलिशियस स्वीट आणलेलं. काय काय ग? आणि खूप यम होतं. व्हेनेव्हर यू पीपल कम डाऊन टू लोणावळा डू ट्राय चॉकलेट फज आणि व्हॅनिला फज. आठ महिन्याच्या लॉकडाऊनची मजा आली. मजा आली ना? आठ महिने लॉकडाऊन आज बाहेर निघाला आमचा. काय अभी हे बघा रात्रीचे 1:30 पण या मुलामध्ये बघा किती एनर्जी. आणि आमची मुलगी बघा झोपायचंच नाही. डाऊन झाली पण. आणि तिथे ते दोन लेडीज कॉफी कधीपासून आणताय. अँड द कॉफी इज रेडी वन्स अगेन. फाल्गुनी स्पेशालिटी. सो नाव इट्स 1:30 राईट. 1:30 आणि वी आर ऑल सेट टू प्ले कार्ड्स. आणि तुम्ही अलिबाग सारखं फन बघू शकत नाही पण इकडे स्नॅक अँड लॅडर काय लुडो लुडो सारखं लुडो सारखं पण इथे लुडो गजाबाई नाही. बट देर इज नो गजाबाई. बट येस आज आम्ही एक नवीन गेम खेळणार आहोत जे आम्ही त्या दिवशी नाही खेळू शकलो बिकॉज ओनली वी फोर वेर देर. पण आज जरा जास्त पब्लिक आहेत म्हणून वी थॉट ऑफ प्लेइंग दॅट. तो सुद्धा तुम्ही बघालच की तो एक्झॅक्टली गेम काय असणार आहे. आय जस्ट होप की तो असाच काहीतरी जसा मी विचार केलाय तो तसाच होईल. सो लेट सी. पण सर्वात आधी आम्ही खेळणार आहोत कार्ड. आणि बघा नाहीसा बघा आले जोजना आली तुला. आयसा इज सुपर एक्सायटेड. आणि बघा नाहीसा झोपलेली. आमच्या आवाजाने ती उठली आणि आय गेस आता वाजले आहे पावणे 3. नायसला काहीतरी खेळायला मिळाले. वा नायस कुठे चालली नायस. लुडो चोर पोलीस आय डोंट नो काय गेम आहे. एक आहे क्रिकेट गेम. देन देयर इज चेस. And what is this? Tic-tac. Wow, that's a spoon. Kutla kalam, kutla green. And Abhi khelto, Ludo. Utsan. Couple kid. Luge na. And Abhi, what are you doing? Utsan. Mama laughing Buddha. Exercise. Hey! He was laughing. Late-night exercise. He konti late-night exercise. Hey, chala khela ya. So we are couple in group. And सो नाव वी आर प्लेइंग चॅलेंज. आणि आमचा गणपती बाप्पा बघा. 2500 माझं टर्न आहे. परे ऍक्च्युली मामाने खूप साऱ्या लोकांना चॅलेंज केलं आणि ऑलमोस्ट कॅट त्याच्या हातात आलेलं आहे. हे बघा किती
तुझा कॅप मी घेणार घाबरू नको हे 3500 अगो भाई ती चॅलेंज करेगा ये 3500 नाहीये हां हां मामा ब्रदर ब्रदर मला आवडत नाही कोण हरलेलं म्हणून मी हरतो अच्छा म्हणून तू सगळ्यांचे पत्ते घेतले होते नवीन गेम ज्याचं नाव आहे जॅपनीज विस्पर इट्स लाइक की अभी पासून स्टार्ट होणार आहे अभी एक सेंटेन्स बोलेल हां तो मला सांगणार तू तो सेंटेन्स आणि तो सेम सेंटेन्स सर्क्युलेट व्हायला पाहिजे तुम्ही मला कळत की तुम्ही असं का खेळता असं का नाही ओके असं खेळूया ठीक आहे कसंही चालू कर सेम सेंटेन्स प्रत्येकाने प्रत्येकाच्या कानात सांगायचंय आणि लास्टला तो आपण बघूया लास्टचा माणूस काय सेंटेन्स बोलतोय लास्ट कोण आहे तुमचं लास्ट प्लीज लास्ट आहे माझ्यापर्यंत तू मेसेज कसा पोहोचते लेट्स ओके चालू अति मोठा नको ब्रीफ पाका काहीतरी सेंटेन्स असं आणि प्लीज जंपल मला नको देऊ स्टार्ट विथ यू आणि बाबा शू फाल्गुनी सनी आणि लेट्स सी कसा कोणता मेसेज पोहोचतोय एक्झॅक्टली लास्ट हळू बोलायचं आपण ऐकून यायला पाहिजे चल लवकर अरे एवढं कन्फ्युजिंग आहे मीच विसरलो काय बोलतो माझ्यापर्यंत येईपर्यंत कधी पण फटाफट आपल्यापर्यंत मला काहीतरी चुकीचं कळणार अच्छा एवढं पण नाही काहीच कळलं नसेल तर एकदा सांग काय निबंध लिहून येतो काय मामा लवकर आता शुभ लास्ट आहे शुभ अंडर 18 बर लवकर अंडर 18 नाही 20 वर्षाचा आहे लेट्स सी आता शेवटचा मेसेज काय येणार आहे एक मिनिट हा स्टार्ट काय शुभ काय बोलतोय बघ तू इथे पप्पी दे तू मेरा जाने मन मे तेरी जाने मन एक मिनिट काय होतं फाल्गुनी तोते पपीता तू मेरी जाने मन हे तेरे हम माझ्यापर्यंत हेच होत तोते पपीता तू मेरे जाने मन नाही सर जसं तुम्ही बघितलं शेवटपर्यंत मेसेज काय पोहोचलेला काय पोहोचला नाही हा बोलला तू इथे मी जिथे बप्पी